ते गुन्हे शाखेने MD पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. काही फरारही झाले होते. त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजयपाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे MD पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकाने जौनपूर, आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश STF पोलीस अधीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपी संदीप तिवारी, वाराणसी ललित उर्फ सोनू, राकेशचंद्र पाठक, अनिल शिवसरे जयस्वाल, निलेश पांडे, विजय पाल, बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या आजमगड येथील कारखान्यात 25 ग्रॅम MD पावडर तसंच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत MD हा अमली पदार्थ तयार होत असलेलं मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटाकार, इतर साहित्य असं 20 कोटी रुपयांचा साहित्य हस्तगत केलं आहे. 2 फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण. यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं, जेणेकरून MD तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे, ज्या मिक्सरला हीट करून विदिन 6 आवर्स और 7 आवर्स त्याचं MD तयार होतं असं मिक्सचर आपण त्या ठिकाणी हस्तगत झालं. याची जवळजवळ किंमत 20,18,49,000 याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय? तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 1 ते 12 मे 2024 गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. वेळ 10 ते 11 वाजेपर्यंत. कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे. आंबा महोत्सव 1 मे ते 12 मे 2024 गावदेवी मैदान, 10 ते 10 वाजेपर्यंत. नक्की भेट द्या.